आपण जे विठ्ठलाच्या भोवतीचे बडवे म्हणतोय त्याच्यापैकी कोणाकोणावर सगळ्या शिवसैनिकांचा ताई माझी ताई मला आज नाव घ्यायला लावू नको सगळ्यांना नाव नाव ना सगळ्यांना माहिती आहे नाव 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 तुम्हीच घेताय नाव ना ना तुम्हीच घेताय ना फक्त माझ्या तोंडातून तुम्हाला ती काढायची आहेत सांगा मी तेवढा कच्चा मी तेवढा कच्चा खिलाडी नाही बाबा मी तेवढा कच्च्या खिलाडी नाही योग्य वेळेला नाव ते पण ना हे नुसते नाव घेणार घोडा मैदान लांब नाही हो काय कधी कशासाठी येणार आहे घोडा मैदान म्हणजे कधी राऊंड साहेब एबीपी माझा होती जेवण सांगेन कारण हे माझं आवडतं चॅनल आहे सांगेन ना इथं जेवून सांगेन <laughs> ना इथं जेवण बोलेन पत्रकार काय सामान्य माहिती काही गोष्टी आतापर्यंत महाराष्ट्राला माहिती नव्हत्या ते मी त्याच बोललोय हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे भाई तुम्ही गोष्ट आहे सध्या रामदास कदमला उगाच बोलवला असा पशा तर तुम्हाला होणार नाही आसा होती। <laughs> भाई तुम्ही म्हणताय की पक्षाने जुन्या लोकांना घ्यायला पाहिजे पण नवीन नेतृत्व पण तयार व्हायला पाहिजे ना नवीन संधी केली पाहिजे जे जुने असतात त्यांना बाजूला ठेवायलाच पाहिजे हो मग सुभादेशा चालतात का तुम्हाला त्याचं उत्तर द्या ना मला मग तुम्हाला ठेवा बाजूला संपूर्ण नका सगळं जुने लोक पण तुम्ही घेऊ शकता ना तुम्ही अपक्ष पाच पाच सहा सहा आमदार घेत आणि त्यांना मंत्री बनवत आहे पक्ष वाढणार तुमचं त्यांनी पक्ष वाढणार तुमचा भाई तुम्हाला जास्त दुःख कशाचं झालं तुम्हाला बाजूला ठेवल्याचं झालं का सुभाष देसाईना केल्याचं झालं पक्ष आपला संपवण्याचं काम झालं कटक असं वाईट वाटलं नाही त्याचं नंतर झालं पक्ष माझा ना नाही जेव्हा जेव्हा बनलं सरकार बनलं एकोणीस मध्ये तुम्ही राहते तुम्ही दोघ जण मंत्री माझ्या अगदी मुद्दा तुम्ही आला तुम्ही एकदा आम्ही शिवसेना बोनला बसलो होतो मी उद्धवजी म्हटलं उद्धवजी एक मिनिट जो आपण आतमध्ये या मी त्यांना आतमध्ये एंट्री जमाला घेतला म्हटलं काम करा तुम्ही मी आहे अवती आहे देसाई आहे आता आम्हाला थांबवा आणि नवीन लोकांना आपण संधी द्या शुभसंगीला काय अडचण नाही नक्की मला वाटलं नक्की मला हेच म्हटले पण जेवढे शपथविधी आला तर सगळ्यात आधी सुभा देसाई मग मला काय वाटलं सांगा माझ्या ठिकाणी तुम्ही आहात तुम्ही बाजूला ठेवा सांगितलं नाही आणि गंमत अशी आहे मी तिघांची नाव सांगितली आणि गंमत अशी आहे ज्यावेळेला सुभाष देसाईंचं शपथ झाली त्याच्या आधी एकनाथ शिंदे झाली एकनाथ शिंदेला तुफान टाळ्या पडल्या सुभाधी सांचं नाव घेतलं तर एक टाळी पडली का एक कळा मिकली इथली चला म्हणजे जनमानसामध्ये त्यांचं काय मत आहे हे मी सांगायला नको ना वेगळं हे मी वेगळं सांगायला नको ना एक टाळी पडली ना एक अजिबात सगळं स्मशान शांतता अशी जसं काय काय ते मोठं तुफान आहे हे या गोष्टी थोड्याशा पक्षांनी पाहिल्या असतात असत असं वाटतं तुम्हाला बसवावं त्यांनाही बसवावं त्यांना बसवा किंवा तिघांना अच्छा एक खूप आता सध्या गंभीर विषय सुरू आहे की थेट उद्धव ठाकरेंवर आरोप केले शिंदे गटाच्या काही आमदारांनी की त्यांनी एकनाथ शिंदेची हत्या होण्याची शक्यता असताना सुद्धा त्यांना सुरक्षा दिली नाही तुम्ही खूप काळ काढलात उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा स्वभाव माहिती आहे काम करण्याची पद्धत माहिती आहे ते असं करू शकतात एक सांगतो मला मी माझ्या मला जवळजवळ पंधरा वर्षी झेड सिक्युरिटी होती मला थेट पाकिस्तानमधून देखील मला थेट आले होते साहेबांच्या नंतर मोठ्या साहेबांच्या नंतर माझी भाषणं मागच्या काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण ज्या वेळेला शिवसेना भाजपची सत्ता आली तेव्हा माझी सिक्युरिटी काढून घेण्यात आली चौदाला आता मला पुढं काय बोलायचं नाही आता शंभूबाजी देसाईनेही सांगितलं ऐकत की ज्यावेळेला गडचिरोलीमधून नक्षलवाद्यांकडून त्यांना मारण्याचा कट सुस्त असं स्पष्ट आलं तेव्हा त्यांना ते झेड सिक्युरिटी द्यावी असा ज्या वेळेला निर्णय झाला त्यावेळेला उद्धवजींचा फोन त्यांना आला होता सकाळी आठ वाजता की शिंदेना सिक्युरिटी देऊ नका असंच शिंदे यांचं म्हणणं आहे शंभूराज देसाईंचं म्हणणं आहे माझं म्हणणं नाही ते मी तो अनुभव केला अनुभवलंय मी हे मी अनुभवले पण तुमच्या वेळी सुद्धा फोन गेला होता मला माहिती नाही पण आमची सत्ता अनंतर काढून घेतली भाई विधानसभेच्या निवडणुकीत युती होती युतीला जनतेने बहुमताचा कौल दिला आणि त्यानंतर विसंवाद सगळा समोर यायला लागला भाजप आणि शिवसेनेमधला आणि त्यात उद्धव ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांच्या खोलीत भाजपनी अमित शहानी शब्द दिला होता की अडीच अडीच वर्ष म्हणजे सत्तेचं समान वाटप होईल आणि ते झालं नाही भाजपनी शब्द पाळला नाही आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न मी पूर्ण केलं असं उद्धव ठाकरे म्हणतात तर हे सगळं घडलं कोणामुळे या विसंवाद आला आणि त्यानंतर युती तुटण्याला जबाबदार कोण आहे एक मी आपल्याला सांगतो शिवसेना प्रमुख असताना महिन्यातून सात आठ मिटिंग तर नेत्यांच्या व्हायच्या सगळ्या नेत्यांना बसवायचे साहेब प्रत्येकाला आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे प्रत्येकाला साहेब विचारायचंय किमान महिन्यातून कुठलाही विषय अगदी महागाईचा विषय असला तरी आपण काय केलं पाहिजे असं नेत्यांना ते विश्वासात घेऊन मग त्यांचा निर्णय सोडून द्यायचा साहेब पण साहेबांचं निधन झाल्यापासून उद्धव साहेबांनी कधी नेत्यांना बोलवलीच तर ते फक्त एकटेच बोलणार किंवा बोलवायचेच नाही अजिबाता विषय संपून टाकला नेता विषय संपून टाकला अनेक वेळेला पाहिलं काय किंवा देखील नेत्यांना खाली बसून स्वतः एकटे जाणार एकटे भाषण देणार साहेबांनी असं कधी केलं नाही साहेबांसोबत सगळे नेते बसायचे शिवसेना होते त्यावेळेला माझं स्थान बसायचं उद्धवजींच्या बाजूला होतं शिवसेना गेल्यानंतर मला मग दोन नंबर तीन नंबर चार नंबर त्या खुर्चीवरती हो माझं नाव टाकायचं चिटकवायचं सगळ्यांची नावं ना आणि मला बसवायचं हे मला सगळं कळत होत आहे मी कधी बोललो नाही कधी मी बोललो नाही शिवसेना होते तुम्ही सगळे काढून टाका कॅ क्लिप बघा मागच्या साहेब होते तेवढे सगळे भविष्य मी शिवाजी माझं माझी माझी भाषणं झाली साहेब गेल्यानंतर माझी भाषणं बंद केली सगळी माझी भाषणं बंद केली हळू 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 मला असं साईट व्याप केलं गेलं मला कळत होतं ते मी पण पोलीस शिपाईचा मुलगा आहे हो सगळं कळत होतं पण मी कधी बोललो नाही मी कधी बोललो नाही हे वास्तव आहे वास्तव तेव्हा तुम्ही तुमच्या बंद खोलीत काय झालं ती चर्चा झाल्यानंतर तुम्ही भाग येऊन जागे पथकापोषेत घेऊन दोघांनी सांगितले असतात तर विषय संपला असताना असते म्हणतात आम्ही बोललो नाही हे म्हणतात ते बोलले मग जी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती नेत्यांना घेऊन बैठक घ्यायची ते तुम्ही का मोडीत काढलीत त्याचं उत्तर मला कोण देईल आणि असं जर ठरलं होतं तर मग मोदीजी चार वेळेला बोलले भाषणामध्ये की अगला मुख्यमंत्री महाराष्ट्र का भाजप का होगा मग तुम्ही त्या स्टेजवरनं खाली उचून या निघून आला होतो जसं ठरलं होतं तर मग मला आधी बोलायला हवं नका मला दोनच्या विरोधात काय बोलायचं नाही पण या गोष्टी आपण जे बोलतोय त्याचा ते अधोखित करण्यासाठी किंवा सिक्कामौतूक करण्यासाठी आपण त्यावेळेलाच वेळेला दोघांनी भावी येऊन पैसाला सांगितलं असतं सांभाळासता विषय बाई थोडासा वेगळा प्रश्न मधूद का दूध पाणी का पाणी झालं असतं कोण बोलत आणि कुठला राजकारणाशीच आहे पण माझ्या नाही पाच दशक तुमची राजकारणात गेली आपण थोडस आताच सगळं सध्याच राजकारण थोडस बाजूला ठेवूया पक्षाची विचारसरणी वगैरे बाजूला ठेवूया जर तुम्हाला क्रम ठरवायचे दिले ऑप्शन दिलं किंवा चार रँकिंग द्यायचे ठरवले तर तुम्ही नेतृत्वाचं रँकिंग कसं ठरवा चार ऑप्शन आहेत तुमच्या समोर एक आहे उद्धव ठाकरे दुसरे एकनाथ शिंदे तिसरे देवेंद्र फडणवीस चौथा शरद पवार मी राजकीय काही राज मला बोलायचं का, नाही ना 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 मी लहान माणूस आहे समजा तेवढी माझी कुवत नाही असं समजा शेवट तुमच्या प्रश्नाला मी नापास झालो असं समजा बस भाई मग शेवटी प्रश्न हा तुम्ही इतकं स्पष्टपणे बोललाय शेवटी प्रश्न हाच उरतो की एकोणीसशे पंच्याण्णव पासून तुमची नाराजी आहे तर मग स आता सगळे हा प्रश्न सगळी येतो की मग ही नाराजी आत्ताच का उघड होते मग इतक्या दिवसांनंतर ही नाराजी का आता माझं जेव्हा तुम्ही तोंडच बंद करून टाकलं मी मीडियासमोर जायचंच नाही तर मी काय करायचं मला सांगा अहो तुमचा आवाज आहे मला मानल्या पाहिजे की आता मी मोकळा झाल्यानंतर मला तुम्ही लगेच बोलवलं किमान व या माझा कट्ट्यावरती बोला काय बोला असते तुम्ही तीन वर्ष मी कुठं आलो का मला कोणी पाहिले का कुठं एक पथका पक्षपत्र घेतली नाहीला जाणं ती सुद्धा नाहीला जाणं कारण मातोशीतनाच फोन जातात जात होते माझ्या बाबतीमध्ये मातोशीमध्ये काय सूत्र आहेत तुमची मी तुमच्यामध्ये मीडियाची तुमची नाही रामदास कदमला रामदास कदम भाजपमध्ये जाणार रामदास कदम राष्ट्रवादी जाणार रामदास कदमांची कदम हकालपट्टी होणार हे अगदी मी मंत्री असताना पण माझी हकालपट्टी होणार अशा ह्या सगळ्या बातम्या मातोश्रीतमधूनच मी काही मीडियाना जायच्या आणि मीडिया ते दाखवायचं जे फक्त माझी बदनामी कशी होईल मला साहित्य कसं करता येईल हे अतिव्यवस्थित प्लॅनिंग चाललं होतं बोला शिव रामदासभाई ज्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये बावन्न वर्षं तुम्ही घालवलीत ती शिवसेना वाढवायला तुम्ही मदत केलीत ती शिवसेना कशी वाचेल असं तुम्हाला वाटतं आता गट आणि म्हणजे उद्धव ठाकरे एकत्र येतील का भाजपसोबत ज्यांची नैसर्गिक युती आहे त्यांच्यासोबत राहून ते पुढं स्वतःचा विस्तार करू शकतील या संकटातून बाळासाहेबांची शिवसेना कशी वाचेल असं तुम्हाला वाटतं मी मगाशी आपण चांगला प्रश्न विचारला मी मगाशी एक गोष्ट मी आपल्याला सांगितली शिवसेना सोडून बाळासाहेब सोडून भगवाजना सोडून आमच्या जीवनामध्ये काही नाही तशी वेळ आली तर आम्ही सगळं सोडू आणि आमच्या घरी बसू मी मगाशी मी आपल्याला सांगितलं एक मगाशी मी एकनाथ शिंदेंचे मी अभिनंदन केलं त्या एकावन्न आमदारांचा मी आभार मानले की तुम्ही योग्य वेळेला चांगलं पाल उचलत नाही तर आणखी अडीच वर्षानंतर ह्या सगळ्या अजितदादानी कारण त्यांच्या हातात फायनान्स सत्ता त्यांच्या हातामध्ये सगळी ते सकाळी सात वाजल्यापासून त्यांचा काम काम कामकाजामध्ये त्यांचा कोण हात नाही पकडणार हातोटीमध्ये त्यांचा अजितदादांचा प्रचंड एकदम आणि खास करी त्यांना माहिती आहे आणि म्हणून आपापल्या आपले आमदार कसे वाढतील शिवसेना कसं संपेल हे त्यांनी प्लॅनिंग घेऊन सगळं चालले होते या अडीच वर्षामध्ये पुढच्या अडीच वर्ष आणखी असं झालं असतं सगळं सा, मातीमोल झालं असतं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना जिवंत झाली नसती म्हणजे नुसते आमदार म्हणून शिवसेनाच नाही पण जो लोकप्रतिनिधी असेल तर तिथल्या लोकांना न्याय मिळतो तिथला त्या भागामचा विकास होतो शिवसैनिकांना न्याय मिळतो ही भूमिका आपण घेऊन चाललो इतक्या वर्षांना नाही तर साहेबांनी तर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण केलं होतं साहेबांनी मोठ्या साहेबांनी फक्त सर्वसामान्य ग्रामीण भागाच्या माणसाचा विकास झाला पाहिजे भाव ही भूमिका घेऊन साहेबांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि म्हणून मी एकनाथजींचे आभार मानेन की त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे साठ सत्तर ऐंशी आमदार निवडून आणावेत भगवा झेंडा फडकवावा आणि आता उद्धवजींच्या हातामध्ये आहे की आदित्य ठाकरेंसाठी जर वक्तव्यच करायला लागले तर पुन्हा जवळ कोण कधी येणार नाही हो हीच भूमिका त्यांची असेल तर एका बाजूला म्हणायचे मातोशचे दवाजे उघडे आहेत तुम्ही कधी या एका बाजूला तिकडे एकनाथ शिंदे जो करायची म्हणून त्या मिलींना आणि तो कोण पाटील तिकडे बोलनिकाला पाठवली आणि इकडं एकनाथ शिंदेला गट नेते म्हणून हकालपट्टी आणि त्यांचे पुतळे चालत आहेत असं कधी होतं का कुठं असं कधी कुठं होतं का आणि म्हणून ह्या गोष्टी आपण सगळ्यांना समजून घेतल्या पाहिजेत प्रामाणिकपणे एकनाथ शिंदेंची भूमिका एवढीच आहे जी मी जवळना मी पाहिले मी काल एकनाथ जवळ दोन तास बसलो होतो ते आणि मी आणि माझी दोन मुलं आम्ही तिघेच होतो दोन तास मी बसलो होतो मुद्दा म्हटलं तुमची पुढची भूमिका मला काय सांगा मला कळू देत तुम्ही म्हटलं कुठल्या पक्षापेक्षा जाणार नाही ना ते सांगा म्हणजे काल मी इतकं बोललो आहे आणि मी आणखी दोन गोष्टीची काल चर्चा करून घेतली एक ओबीसीचं आयोजनचं झालं एक मोठं काम झालं म्हटलं मरा मराठा समाजाने सत्तावन्न मोच काढले त्याला आता मुख्यमंत्री म्हणून तुम्ही न्याय देणार आहात की नाही तो काल मी एक प्रश्न विचारून घेतला त्याचे मला त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं मला समाधान वाटलं आणि दुसरा माझा मुंबई गोवा जो महामार्ग आहे गेल्या पंधरा वर्षापासून उलखडतोय अनेक अपघात होत आहेत त्याचं तुम्ही काय करणार आहात मला म्हटलं मी गटक जो बोलतो वाटलं मी त्यांच्याकडे जाईन तेन, त्यांना बोलविन मीटिंग घेईन आणि ताबडतोब पैसे देऊन आपण तो एक वर्षामध्ये पूर्ण गस्ता करून टाकू काल त्यांनी मला शब्द दिला हे दोन विषय मी काल त्यांच्यावर बोललो आणि काही पक्ष पक्षाबाबत देखील मी त्यांच्याकडे दे चर्चा केली नाही का मी आला नाही कुठं बोलता येत मला खोटं नाही बोलतायत भावनं आणि काल ते मी बोलो त्यांच्याकडे मी चर्चा केली काल त्यांच्याकडे तेव्हा आपल्याला जोडत असेल तर तुटे पण तांता नाही हे पण लक्षात ठेवलं पाहिजे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत रामदास कदम त्या खुल्या दरवाज्या ताज जाणार आहेत का कारण आता तुम्ही बंद केलेत दरवाजे तुमच्यासाठी मला आता कठीण वाटतंय हकालपट्टी हा शब्द माझ्या जिवायला लागला आहे जिवावे लागल्या माझ्या मला थोडंसं आता कठीण वाटतं कारण मी आ, मी अडीच पाच तीन वर्षात पण नाही गेलो ना मी मी हट्टी माणूस नाही आहे पण स्वाभिमानी आहे स्वाभिमान घाण ठेवून काही नाही काही नाही आणि बाळासाहेबांनी आम्हालाही शिकवलं आहे अन्यायाच्या विरोधात लढा ही शिवकन बाळासाहेबांची आहे आम्हाला संघर्ष करा तुम्ही शिवकंद बाळासाहेबांची आहे गुडगेट टेक्नॉलॉ अंदाज कदम नाही आहे तुम्हाला मुद्दाम सांगतो मी नाही आहे आणि मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला मला साथ नाही मिळाली नाही मिळाली साथ आणि आता हे सगळं चाललंय हे सगळं शिव यात का आणि अमुक्यात यात्रा तमुक्यात ठीक आहे ना उद्या मी पण काढणार आहे तुम्हाला कळेल किती गर्दी असेल ती समजेल ना